ठीक है, इथे यायचं आहे। आपण फ्लिपकार्ट बघितलेली आहे, एकदा ओपन करते मी। आता इथे बघा, जेव्हा आपण काय यूज करतो तेव्हा प्रॉपर जर तुम्ही कुठे गेलात, ही ऑफिशियल वेबसाईट आहे किंवा गुगल मध्ये काय सर्च केला की मध्ये मध्ये तुम्हाला काहीतरी व्हिडिओ येतात लाईक दिस। आता इथे बघा, तुम्हाला दिसत आहे बॅक करा, नेक्स्ट करा, असे काय काय ऑप्शन्स आहेत। फ्री डिलिव्हरी म्हटलेलं आहे, म्हणजे अशा प्रकारे जर तुम्हाला काही व्हिडिओ येत असतील किंवा मध्येच काही नोटिफिकेशन येत असेल तर हे तुम्हाला कुठे जास्त यूज करता येतं, लाईक ज्या ठिकाणी आपण तुमच्या कम्प्युटरमध्ये जर अँटीव्हायरस नसेल किंवा ज्या फ्री वेबसाईट आहेत ज्याला तुम्हाला काही पैसे द्यावे लागत नाही, अशा जर वेबसाईट तुम्ही यूज केला तर तुम्हाला हे जे काही ऍड्स असतात किंवा जे काही पॉपअप्स असतात ते मध्ये मध्ये डिस्टर्ब करतात आणि तुम्हाला एखादं सॉफ्टवेअर डाउनलोड करता येत नाही किंवा उशीर लागतो, मग तुम्हाला ते मध्येच क्लोज करावं लागतं किंवा ते मिनिमाइज करून पुढे जावं लागतं। म्हणजे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमच्या कम्प्युटरमध्ये सतत असं इफेक्ट येत असेल, म्हणजे तुम्ही सर्च केला तर तुम्हाला बघा, आता एक वेबसाईट मी दाखवते, तुम्ही ऐकले असेल वे टू SMS, ठीक आहे। आता ही जी वेबसाईट आहे याच्यामध्ये पण आपण जेव्हा अकाउंट क्रिएट करतो, म्हणजे जर तुम्हाला फ्री SMS पाठवायचे असेल तर ही एक वेबसाईट आहे जिथे तुम्हाला मोबाईल रजिस्टर करता येतो। समजा मी रजिस्टर मध्ये क्लिक केलं की तुमचा जो काही मोबाईल आहे तो तुम्हाला इझी रजिस्टर करता येतो। तर यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की आपलं अकाउंट क्रिएट असतील, बरोबर आहे। सध्या रजिस्ट्रेशन या वेबसाईट स्टॉप केलेलं आहे, तर म्हणजे असं जे काही तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट असतात किंवा काही SMS तुम्हाला बघायचे असतात, तर बघा आता सेंड SMS मध्ये क्लिक केला की परत तो म्हणतो रजिस्टर। जर तुमचं स्वतःचं अकाउंट असेल तर तुम्हाला इथे मोबाईल नंबर ऍड करायचा आहे, पासवर्ड ऍड करायचा आहे आणि लॉग इन करून मग तुम्हाला फ्री SMS सेंड करता येतात। म्हणजे अशा ज्या ज्या काही वेबसाईट आहेत जेव्हा आपण यूज करतो मध्ये ज्या काय तुम्हाला ऍड किंवा पॉपअप्स बघायला मिळतात ते थांबवायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या कम्प्युटरमध्ये अँटीव्हायरस किंवा तिथे व्हायरस अपडेट आहे की नाही, अँटीव्हायरस अपडेट आहे की नाही तुम्हाला तो बघावा लागेल। आणि नेहमी तो लेटेस्टवाला असेल, लेटेस्ट म्हणजे जे अँटीव्हायरस मार्केटमध्ये येतात त्याच्यामध्ये लेटेस्ट असेल तर नेहमी अपडेट करत चला। आणि जर व्हायरस नसेल तर जे काय तुमच्या याच्यामध्ये ऍड्स येतात ते तुम्ही थांबू शकता किंवा व्हायरसमुळे ते तुम्हाला रोखू शकता येत नाही। म्हणजे जर व्हायरस एंटर होत असेल तर तुम्ही फ्री वेबसाईट यूज करायच्या नाही, ठीक आहे। नेक्स्ट वन यायचे फोर्थ ऑप्शन मध्ये। आता आपण जे सॉफ्टवेअर डाउनलोड करतो, बरोबर आहे ना, एका तुम्हाला सॉफ्टवेअर पाहिजे असेल, लाईक तुम्हाला फोटो एडिटर पाहिजे असेल, पेज मेकर पाहिजे असेल, कुठलंही एखादं सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं म्हटलं तर तुम्हाला आधी काय असं ट्रायल व्हर्जन, बरोबर आहे ना, म्हणजे 15 दिवस यूज करा, 1 महिना यूज करा, जे काही ट्रायल व्हर्जन आहे ते आपल्याला डाउनलोड करता येतं। पण डाउनलोड करताना नेहमी ट्रस्टेड वेबसाईट असेल, म्हणजे त्या वेबसाईटला बघा, आता मी गुगल ओपन करते एकदा, ठीक आहे, इथे मी गुगल ओपन करत आहे, गुगल सर्च असं मला करायचं आहे। आता याच्यामध्ये बघा, जेव्हा आपण गुगल ओपन करतो तेव्हा या वेबसाईटच्या आधी, ठीक आहे, ही जी वेबसाईट आहे याच्या तुम्हाला दिसत आहे HTTPS वगैरे, एस म्हणजे काय सिक्युअर, जी वेबसाईट सिक्युअर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे आहे किंवा ऍड करायचं। सध्या मी यूज करते लाईक पेज मेकर। आता हे सॉफ्टवेअर जर मला इन्स्टॉल करायचं असेल, पेज मेकर 7 मी क्लिक करते, ठीक आहे। इथे बघा तुम्हाला दिलेलं आहे ऍडोब पेज मेकर तुम्हाला डाउनलोड करता येईल, डाउनलोडमध्ये क्लिक करा। आता हे जे सॉफ्टवेअर आहे जर डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला इथे इझिली करता येतं, परत डाउनलोड आलेलं आहे, क्लिक वन क्लिक टू ऑप्शन्स येतात। आता हे डाउनलोड करताना जर तुम्ही प्रॉपर वेबसाईट यूज केली तरच तुम्हाला ते विदाउट अँटीव्हायरस म्हणजे विदाउट व्हायरस तुम्हाला ते यूज करता येईल। आणि काही फ्री व्हर्जन असेल ते बघा दिलेलं आहे ट्रायल व्हर्जन, बरोबर आहे ना, ट्रायल व्हर्जन आहे, इन इंग्लिशमध्ये आहे, त्याचा रेट जर विकत घ्यायचा असेल तर रेट पण दिलेला आहे तिथे, ते सगळं बघता येईल। व्हर्जन कुठलं आहे 7.2 आहे, बरोबर आहे। याच्यामध्ये अजून त्यांनी जे काही डिटेल्स दिलेले आहेत, लायसन वगैरे तुम्हाला हवं असेल तर तेही तुम्हाला इथे अवेलेबल आहे, ठीक आहे। अशा प्रकारे जे काही सॉफ्टवेअर तुम्हाला
आता इथे तुम्हाला काही नको असेल तर विंडो बंद करा, डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड, म्हणजे या प्रकारे तुम्हाला एखादं सॉफ्टवेअर डाउनलोड करता येतं, ते ट्रायल व्हर्जन असेल, काही दिवसासाठी तुम्ही त्याचा यूज करू शकता. ठीक आहे, पुढचा लिहा, पुढचा नंबर लिहायचा आहे देन शेअरिंग अँड फॉरवर्ड ऑन सोशल मीडिया. आता सोशल मीडिया म्हणजे कुठली कुठली, एकदम ऑप्शन लिहा चॅट बॉक्स मध्ये. सोशल मीडिया म्हणजे साधारण आपण जे यूज करतो, चॅट बॉक्स मध्ये या सोशल मीडिया, एखादं मला एक्झाम्पल द्या इथे. ठीक आहे, लाईक आपलं फेसबुक आहे, ट्विटर आहे, व्हॉट्सअप आहे. ठीक आहे, जे का आपण यूज करतो, ज्याच्यावरती फोटो काही फाईल्स आपण सेंड करतो, बरोबर आहे. म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे, शेअरिंग. आपण व्हॉट्सअपला जर शेअरिंग करायचं असेल तर आता बघा, काल आपण बघितलं इंडियामध्ये काही ऍप्स आहेत जे चायनाचे आहेत, ते आपण काय केले, बंद केले, ते बॅन केले. त्याच्यामध्ये शेअरिंगसाठी यूज करायचो तो ऍप कोणता, सगळ्यांना माहिती आहे, आपण शिकलो काही दिवसापूर्वी. एखादी फाईल, एखादं ऍप तुम्हाला जर फ्रेंड किंवा इतरांबरोबर शेअर करायचं असेल तर एक आपण, करेक्ट, कोमलने आन्सर दिलेलं आहे, प्रणवने करेक्ट आन्सर दिलेला आहे, शेअरिंग, बरोबर आहे. आता हे सध्या बंद होणार आहे, म्हणजे जर तुम्हाला फाईल शेअर करायची असेल तर जे काय आपले नवीन इंडियाचे ऍप असतील त्याचा यूज करायचा आहे, किंवा आपल्याकडे ब्लूटूथ आहे त्याचा यूज करा. ठीक आहे, म्हणजे इथून पुढे तुम्हाला शेअरिंग करायचं असेल किंवा फॉरवर्ड, फॉरवर्डिंग काय करतो, आपल्याला एखादा मेल आला किंवा मेसेज आला की आपण बघत नाही, पटकन छान वाटला फॉरवर्ड केलं, असं जे काही फॉरवर्डिंग आहे, कधी आपण मेसेज फॉरवर्ड करतो, कधी व्हिडिओज आपण फॉरवर्ड करतो, तर हे जे काय फॉरवर्ड करायचं आहे तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, लाईक काळजीपूर्वक म्हणजे बघायचं आहे नीट, आणि मगच ते जर इम्पॉर्टंट असेल, महत्वाचं असेल, त्याच्यामुळे कोणाचं नुकसान होत नसेल, तरच तुम्हाला ते शेअर करायचे किंवा फॉरवर्ड. आता हे नॉलेज बहुतेक सगळ्यांना आहे, तरी पण आपल्या लेसनमध्ये आहे म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आता आपण मेसेज शेअर कुठे करतो, व्हॉट्सअप आहे, बरोबर आहे ना, तिथे व्हिडिओज पण पाठवतो, फेसबुकवरती आपण काय अपलोड करतो किंवा ट्विटरवरती आपण काय अपलोड करतो, ज्याच्यामध्ये काही जोक्स असतात, मेसेज असेल, व्हिडिओज असतो, असे जेव्हा तुम्ही सेंड कराल तेव्हा काळजी घ्यायची आहे शेअरिंग करताना किंवा फॉरवर्ड करताना, केअरफुली तुम्हाला ते करायचं आहे. ठीक आहे, आपण एखादा मेल असेल छान फॉरवर्ड करतो, फॉरवर्डमध्ये क्लिक केला की मेल आय डी फ्रेंडचं टाकला की लगेच त्याला तो पाठवता येतो, म्हणजे असे जे काही आपल्याला यूज करायचं आहे, लाईक शेअरिंग अँड फॉरवर्डिंग ऑन सोशल मीडिया, लाईक तुम्हाला लिहायचं आहे मेसेज असेल, व्हिडिओज असेल, ट्विटरमध्ये किंवा जोक्स असतील, जेव्हा तुम्ही काय हे कराल तेव्हा नीट तुम्हाला फॉरवर्ड करतो. आता फॉरवर्डमध्ये आपण काय करतो बघा, या सगळ्या गोष्टी फॉरवर्ड करायला आपण पटकन शेअर करतो किंवा फॉरवर्ड करतो. आता काही वेळेस काय असतात, काही महत्वाचे किंवा इम्पॉर्टंट ऍड्स असतात, त्या तुम्हाला बघायला, एक टॅक्स रिटर्न, टॅक्स रिटर्न तुम्हाला भरायचं असेल, तुमचं ओटीएम कार्ड तुम्हाला काढायचं असेल, तुमचं पॅन कार्ड तुम्हाला काढायचं असेल, तर याच्यासाठी ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या वेबसाईट आहे, त्या तुम्हाला प्रॉपर यूज करायचे आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मग तुम्हाला एखादी वेबसाईट आवडली असेल तर लाईक कमेंट द्या किंवा ती शेअर करा, किंवा तुम्हाला काय त्याच्यामध्ये पास करायचे असेल तर तुम्ही ते इझिली शेअर किंवा फॉरवर्ड करू शकता, बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स रिटर्न, आता हे तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या वेबसाईटमध्ये जायचं आहे, ई सर्चमध्ये जा, गुगलमध्ये टॅक्स रिटर्न तुम्ही बघा, एखादी फाईल चेक करा, किंवा वोटिंग कार्ड. आता जर तुम्हाला वोटिंग कार्ड तिथे बघा, आता वोटर आय डी जर तुम्हाला काढायची असेल, परत मी गुगलमध्ये येते सर्च करते वोटर आय डी, बरोबर आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला वोटर आय डी नवीन काढायचं आहे किंवा रजिस्टर करायचं आहे किंवा ऑलरेडी आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे किंवा स्टेटस, हे सगळे ऑप्शन्स वेगवेगळे आहेत, ॲज अ रिलेटेड आपण ओपन करूया. आता एक मी ओपन केलेला आहे, बघा वेबसाईट काय आहे. जर तुम्हाला वोटिंग कार्ड काढायचं असेल तर वेबसाईट आहे ही ऑफिशियल आहे, www.nvsp.in. इन म्हणजे रिपीट, दिस इज वेबसाईट इंडिया गव्हर्नमेंटची आहे, ती तुम्हाला यूज करता येईल. म्हणजे अशा जे काही ऑफिशियल वेबसाईट आहेत त्या तुम्ही यूज करा, फ्री वेबसाईटमध्ये जास्त तुम्हाला जायचं नाही. आता या वोटरमध्ये बघा, इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन दिलेलं आहे, नसेल तर रजिस्टर करा, आपण एकदा चेक करूया.
आता इथे बघा ही जी वेबसाइट आहे, मी फक्त ओपन केलेली आहे, तुम्हाला काय काय करता येतं सगळं डिटेल्स मध्ये दिलेलं आहे, ठीक आहे। आता आपण एक ऑप्शनचा यूज करूया, सर्च इन इलेक्ट्रल रोल, बघू आपण सर्च करू काय इथे दिसतं का आपल्याला। हा आता याच्यामध्ये कंटिन्यू करू आपण। आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सर्च करायचं आहे की आपला वोटर आय डी आहे की नाही, किंवा आपण जर रजिस्टर केला असेल, फॉर्म भरला असेल, तर स्टेटस मध्ये तुम्ही बघू शकता ते मिळेल की नाही, किंवा ते रेडी आहे की नाही चेक करते। या ठिकाणी सगळ्या ऑप्शन्स आहेत, ॲज अ रिक्वायर्ड नेम तुम्हाला लिहायचं आहे, जे काही तुमचं नाव आहे ते लिहा। सध्या मी माझंच बघते मी ते का, चेक करा जर तुमचे अबाव 18 इयर्स असाल आणि जर तुमच्याकडे याच्यामध्ये शक्यतो ना एज करेक्ट असायला पाहिजे, जर एज मध्ये काही गडबड झाली तर बहुतेक तुम्हाला तिथे म्हणजे डिटेल्स तुम्हाला दिसत नाही। त्याच्यामुळे हा जो काय फॉर्म आहे तुम्ही भरते बघा, याच्यामध्ये स्टेट आपला आहे लाईक महाराष्ट्र, ठीक आहे, डिस्ट्रिक्ट सध्या आपण आहोत रायगडमध्ये, म्हणजे तुम्ही जिथे तुमचं वोटिंग कार्ड असेल त्याच्या रिलेटेड तुम्हाला चेक करायचं आहे। देन आपलं आहे क्षेत्र किंवा विधानसभा क्षेत्र आपलं आहे पनवेल, ठीक आहे। आता हे जर मी टाईप केलं सगळं करेक्ट असेल तर मला इथे काय करायचं, हा कोड आहे कॅपेचा दिलेला आहे तो मी टाईप करते कॅपिटलमध्ये, त्यांनी म्हटलेला आहे बी, परत स्मॉल बी, ई आहे, वाय कॅपिटल आहे, फोर नंबर आहे, देन एन कॅपिटल, ठीक आहे, करेक्ट लिहिलेलं आहे। जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर रोटेट ऑप्शन आहे, किंवा तुम्हाला आवाजाने हवं असेल तर तुम्ही इथून सुद्धा घेऊ शकता। क्लिक ऑन सर्च, आता जर सर्चवरती क्लिक केलं तर इथे बघा माझे डिटेल्स तुम्हाला दिसत आहे, बरोबर आहे, बघा इथे नाव माझं पूर्ण नेम आलेलं आहे, ते काय ते इलेक्शनचा नंबर वगैरे असेल, एज मी चुकीचं टाकलेलं ते इथे सध्या अपडेट झालेलं नाही आहे, ठीक आहे। नेक्स्ट वन पनवेलमध्ये आहे। आता व्ह्यू डिटेल्समध्ये या, म्हणजे आपण जो फॉर्म भरलेला आहे तो बरोबर आहे की नाही, तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईट आहेत ज्याचा तुम्हाला यूज करताना कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम इथे तुम्हाला बघता येणार नाही, बघू शकता, बरोबर आहे। ज्याच्यामध्ये दिलेलं आहे पनवेल 188 नाव आहे, नंतर इथे काही नंबर वगैरे आहे, बरोबर आहे, नंतर त्यांनी दिलेलं आहे पार्ट नंबर वगैरे, हे त्यांचं काहीतरी असेल, काळून जरी भिंगारी इथे वोटिंग करता येतं, किंवा एखादं स्कूलचं नाव आहे मराठी स्कूल वगैरे, म्हणजे अशा प्रकारे हे जे वोटर आय डी आहे, मला काय सांगायचं आहे, ज्या ऑफिशियल वेबसाईट आहे त्या तुम्ही यूज करा, फ्री वेबसाईटमध्ये मूव्ही डाउनलोड करणं हे सुद्धा चुकीचं आहे, तिथेही तुमच्या याच्यामध्ये व्हायरस किंवा तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते इतरांना कळू शकतात। जेव्हा जेव्हा तुम्ही यूज कराल वेबसाईट, ऑफिशियल वेबसाईट मध्ये तुम्हाला काम करायचं आहे, ठीक आहे। पुढे येऊ आपण, याच्यामध्ये नवीन फॉर्म पण तुम्हाला भरता येईल। आता इथे बघा ही जी वेबसाईट आहे आपल्याला नको आहे तो म्हणतो आधी तुम्ही रजिस्टर करा आणि मगच तुम्हाला ते यूज करता येईल, ठीक आहे। नेक्स्ट वन आपल्याला यायचं आहे, याच्यामध्ये नोट डाऊन जरा वहीमध्ये या तुम्ही, फर्स्ट ऑप्शन मी तुम्हाला सांगितलेलं आहे लाईक अ यूज अ पब्लिक वायफाय, काही टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत, काळजी घ्यायची आहे जेव्हा आपण पब्लिक वायफाय यूज करणार तेव्हा केअरफुली तुम्हाला तो करायचा आहे, तिथे जर पासवर्ड नसेल म्हणजे विदाऊट पासवर्ड पब्लिक वायफाय यूज होत असेल तर बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात, जर तुम्हाला अगदीच गरज असेल तरच तुम्हाला त्याचा यूज करायचा आहे, शक्यतो पब्लिक वायफायचा यूज करून किंवा सायबर कॅफेमध्ये किंवा इतरांच्या कम्प्युटरमध्ये स्वतःचा मेल आय डी ओपन करायचा नाही। आजकाल आपल्याकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये इझिली तुम्हाला तुमचा मेलबॉक्स ओपन करता येतो किंवा ऑलरेडी ओपन असतो, नवीन मेल तुम्हाला बघता येते। हे यूज अ लाईक अ युटिलिटी प्रोग्राम, कोणते कोणते प्रोग्राम यूज करायचे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, लाईक अ फर्स्ट वन मी म्हटलेलं बॅकअप, रिड्यूस द फाईल, देन मीन्स कॉम्प्रेस, देन थर्ड म्हटलेलं मी डिस्क क्लीनअप आणि अँटीव्हायरस, हे जे चार सॉफ्टवेअर आहे या ग्रुपला म्हणायचं आहे युटिलिटी सूट्स किंवा प्रोग्राम,
देन आपण म्हटलेला आहे आपण जेव्हा एखादा सॉफ्टवेअर डाउनलोड करतो डाउनलोड आपण करतो तेव्हा फ्री वेबसाईटचा यूज करत असाल तर बरेचसे ॲड्स किंवा पॉपअप्स मध्ये डिस्टर्ब करतात तर त्यासाठी शक्यतो तुम्ही ऑफिशियल वेबसाईट मध्ये जा किंवा आपली गुगल आहे त्याच्यामध्ये सर्च करायला काही हरकत नाही आहे. जिथे तुम्ही काम करत असाल तिथे अँटीव्हायरस अपडेट आहे की नाही तो तुम्हाला बघायचं. ठीक आहे, नेक्स्ट वन आपण बघितला लाईक अ शेअरिंग अँड फॉरवर्डिंग ऑन सोशल मीडिया. सोशल मीडियावरती काही शेअर करताना फॉरवर्ड करताना थोडा विचार करायचा आहे, पटकन काही करायची नाही आहे. डिटेल्समध्ये तुम्ही वाचा, तुम्हाला एखादा छान मेसेज वाटला तरच फॉरवर्ड करा. उगीच फॉरवर्डची सवय तुम्ही लागायची नाही आहे. किंवा शेअरिंग सुद्धा करताना आता शेअर इटचा यूज करायचा नाही. ठीक आहे, जे ॲप बंद केलेले आहे ते सगळे मोबाईलमधून काढून टाका आणि नवीन तुम्हाला ॲप्स मिळतील. झेंडरसुद्धा काढलेला आहे, शेअर इट पण काढलेला आहे. देन आपण कॅम स्कॅनर तो शिकलो, तो सुद्धा आता गेलेला आहे. मग तुम्हाला स्कॅन करायचा असेल तर तुमच्या टूल्समध्ये मी त्या दिवशी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की आपल्या मोबाईलमध्ये एक स्कॅनर आहे, टूल्स ग्रुपमध्ये स्कॅनर आहे, त्याचा यूज करा. तुम्ही जे काय लिहिलं आहे त्याला स्कॅन करून मला सेंड करा. पण एकानेही ते काम केलेले नाही आहे. तुम्ही सिम्पल स्कॅनर वापरला आणि याचा अर्थ कॅम स्कॅन पण तुम्ही इन्स्टॉल केलेला नसेल. फार सगळं असे प्लेस्टोरमध्ये जा, फक्त इन्स्टॉल करा पण त्याचा यूजसुद्धा तुम्हाला करता यायला पाहिजे. आपल्या मोबाईलमध्ये फक्त ॲपची गर्दी करायची नाही आहे तर प्रॉपर तुम्हाला त्याचा यूज करता करायचा आहे. आणि जे गेम्स वगैरे आहेत ते सुद्धा तुम्ही फ्री वेबसाईटमधून डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नका. ठीक आहे, हे जे सगळं मी एक्सप्लेन केलेलं आहे याला म्हणायचं आहे सायबर सिक्युरिटी. जे आपण बघतो सायबर क्राईम वगैरे होतात, डेटा चोरतात किंवा चुकीचे फोटो वगैरे होतात, तर सायबर सिक्युरिटीमध्ये तुम्हाला आज ही सगळं थिअरी आहे, महत्त्वाची आहे, नोट डाऊन करायची आहे आणि लक्षात ठेवायची. ओके, समजलं सगळे एवढे सगळ्यांना? चॅट बॉक्समध्ये आन्सर द्या. मी जी थिअरी एक्सप्लेन केलेली आहे तुम्ही लिहिली का ते सगळ्यात महत्त्वाचं. फक्त एकदा ऐकून लक्षात राहत नाही तर वहीमध्ये असेल तर पुन्हा तुम्हाला बघता येईल. दर्शना आणि प्रणवने म्हटलेला येस मॅम, ठीक आहे, तुम्ही लिहिली असेल तर कधीतरी सेंड करत चला. तुमचं हँडरायटिंग पण मला बघता येईल, कसं लिहितात मी जे सांगते तसे तुम्ही पॉईंट्स लिहिता की कसे लिहिता तेही बघता येईल. मला पण कळेल की तुम्ही जे लिहिता ते मला काही अजून काही चेंजेस करायचे आहेत किंवा नाही, किंवा घाई होत असेल तर तसं सांगायचंय तुम्ही. ठीक आहे, मी शक्यतो जे काही सेंटेन्स आहे ते दोनदा तीनदा रिपीट करते. जर तुम्ही लिहित असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको यासाठी. ठीक आहे, सिम्पल होतं आजचं सेशन ज्याच्यामध्ये थिअरी आहे. जर तुम्हाला मोबाईल यूज करायचा असेल, कोणताही वायफाय यूज करायचा असेल, हॉटस्पॉट फ्रेमचा आपण शेअर करतो किंवा आपण मोबाईल डेटा यूज करतो, जे काही इंटरनेट आहे फक्त प्रॉपर यूज करा, कुठेही मिसयूज व्हायला नको. ओके, ठीक आहे, हे आजचं सेशन होतं. आता पुढचे आपण 15 मिनिटं रिव्हिजन घ्यायचे आहे जे आपण नेहमीप्रमाणे घेतो. आपल्या क्वेश्चन बँकमध्ये यायचं आहे. ठीक आहे, तुम्ही ऑलरेडी पॉवर पॉईंटचे काही क्वेश्चन सोडवले तर एक्सेलमध्ये आपण थोडेसे बाकी आहोत ते आधी कम्प्लीट करूया. ज्यांना ज्यांना ही क्वेश्चन बँक हवी आहे त्यांनी आपल्या बाईटमध्ये बघा पार्थ आहे त्याच्याशी बोला, व्हॉट्सअपमध्ये बोला, त्याला मेल आय डी सेंड करा, तो तुम्हाला ही फाईल तुमच्या अकाउंटमध्ये पाठवेल. आपण एक्सेलमध्ये होतो, मला वाटतं एक्सेलचे सगळे डाऊट तुमचे क्लिअर झाले असावेत. सिम्पल बघा, आपण जे फॉर्म्युले मिनिमम मॅक्सिमम एव्हरेज ते आपण बघितले, टोटल प्राईस कशी कॅल्क्युलेट करायची आहे, टोटल क्वांटिटी कशी आपण काढायची आहे ते सगळं बघितलेलं आहे, कॉलम कसा इन्सर्ट करायचा, रो कसा ॲड करायचा, कॉलम असेल तर ॲटोफिट म्हणजे जेवढा टेक्स्ट आहे तेवढीच जागा तो कसं मॅनेज करेल ते बघायचं होतं. देन आता आपल्याला यायचं आहे चार्टच्या क्वेश्चनमध्ये. वहीमध्ये लिहा चार्ट्स म्हणजे जे आपण चार्ट क्रिएट करतो, आपल्याकडे जो काही डेटा आहे त्याला छान रिप्रेझेंट करायचा असेल तर आपण काय करतो, डेटा बघायला वाचायला वेळ लागतो. ठीक आहे, अशा वेळेस आपण काय करतो, चार्ट क्रिएट केला म्हणजे कुठल्या ओव्हरला सिक्स गेली, कुठल्या ओव्हरला विकेट गेला,
हे जर तुम्हाला चार्ट म्हणून दाखवलं तर ते बघायला आणि समजायला इजी होतं. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये या. क्वेश्चन नंबर तुम्हाला म्हणायचा आहे 277. क्वेश्चन 277 अप्लाय स्टाईल 2. आता तुमच्या इथे बघा, नेहमी काय असतं एक्झाम मध्ये चार्ट तुम्हाला क्रिएट करायला सांगत नाही. जो काय चार्ट आहे त्याला एडिट करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे चेंजेस कसे करायचे ते आज आपण फक्त बघणार आहोत. चार्टच्या रिलेटेड तुम्हाला सगळे क्वेश्चन मी आज इथे एक्सप्लेन करते. ठीक आहे, पहिला आहे बघा अप्लाय स्टाईल 2. तुमच्याकडे ऑलरेडी चार्ट आहे, त्याला फक्त स्टाईल तुम्हाला अप्लाय करायची आहे सेकंड. ठीक आहे, फाईल ओपन करायची आहे लोन कॅल्क्युलेटर. आता ही जी फाईल आहे, नेम आहे लोन कॅल्क्युलेटर. कीबोर्डच्या एल प्रेस करा आणि सर्च करा फाईल लोन कॅल्क्युलेटर. सिलेक्ट झाले की डबल क्लिक किंवा एंटर करा किंवा राईट क्लिक करून ओपन करा, तसंही चालेल. आता जेव्हा ही फाईल ओपन झाली, तुम्हाला चार्टच्या बद्दल क्वेश्चन आहे, चार्ट रिलेटेड आहे, याचा अर्थ तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या फाईलमध्ये आधी चार्ट कुठे हा तुम्हाला शोधायचा आहे. एक्सेलमध्ये मी परत सांगते, कधीही चार्ट क्रिएट करायला येत नाही. चार्टमध्ये चेंजेस म्हणजे एडिट करायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन विचारले जातात. आता इथे बघा, ही जी फाईल आहे याच्यामध्ये आपल्याकडे हा जो आहे हा पाय चार्ट आहे, बरोबर आहे. आता या चार्टला तुम्हाला काय करायचे आहे, स्टाईल 2 म्हणजे जो काय चार्ट क्रिएट केलेला आहे त्याला स्टाईल 2 अप्लाय करायचे. मग बघा डिझाईनमध्ये या, डिझाईनमध्ये आलात की या ठिकाणी तुम्हाला चार्ट स्टाईल्स असा ग्रुप दिसत आहे. गॅलरी ओपन केली तरी चालेल, इथे वेगवेगळे चार्ट आहेत. तुम्हाला पाहिजे 2 नंबर पर्सन मी ठेवते बघा. या ठिकाणी आहे स्टाईल 2 म्हणजे पहिला क्वेश्चन तुम्हाला चार्ट रिलेटेड विचारला जाईल. नोटडाऊन करा चेंज स्टाईल. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला एक्सेलमध्ये एखादा चार्ट दिला जाईल त्याचा रिलेटेड जर क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा असेल तर चार्ट सिलेक्ट करायचा आहे. चार्ट सिलेक्ट केला की दोन नवीन टॅब आहेत, डिझाईन आणि फॉर्मॅट. तुम्हाला सगळ्या क्वेश्चनसाठी फक्त डिझाईन टॅबचाच यूज करायचे. फॉर्मॅटिंगमध्ये सुद्धा काही नाही येत आहे, कलर्स वगैरे असतात. पण डिझाईनमधला पहिला क्वेश्चन आहे सिलेक्ट चार्ट स्टाईल सेकंड. सेकंडमध्ये क्लिक करा की तुमचा क्वेश्चन सॉल्व झालेला आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट वन आहे, त्याच फाईलमध्ये आहे म्हणून मी फाईल तशीच ठेवते. 278 काय म्हटलेलं आहे, चेंज चार्ट फ्रॉम पाय चार्ट टू बार चार्ट. म्हणजे आता तुम्हाला काय केलेलं आहे, त्यांनी पाय चार्ट दिलेला आहे त्याला फक्त चेंज करायचं आहे. कशामध्ये, बार चार्टमध्ये. एकच फाईल यूज करायची. बघा इथे तुम्हाला सगळे लोन कॅल्क्युलेटर आहे, सेम फाईल एकाच फाईलमध्ये काम करायचे सध्या. मग तुम्हाला चेंज करायचं आहे पाय चार्टला बार चार्टमध्ये. मग पुन्हा कुठे येणार, मी आत्ताच म्हटलं कुठलाही चार्टचा प्रश्न असेल तर तुम्हाला सिलेक्ट चार्ट करायचा आहे आणि नवीन जो डिझाईन टॅब आहे त्याचा यूज करायचे. बघा मी फाईलमध्ये येते, आता बाजूला क्लिक केलं की डेव्हलपर नंतर तुमची जागा सगळी फ्री आहे, एमटी आहे. जेव्हा तुम्ही चार्टमध्ये क्लिक कराल तेव्हा तुम्हाला नवीन डिझाईन टॅब दिसेल. आता त्यांच्याकडे ऑलरेडी पाय चार्ट क्रिएट आहे, तुम्हाला कशामध्ये चेंज करायचा आहे, बार चार्टमध्ये, बरोबर आहे. मग डिझाईनमध्ये या, नोटडाऊन करा चेंज चार्ट टाईप. हाऊ टू चेंज चार्ट डिझाईन टॅब. मग यायचं आहे चेंज चार्ट टाईप. आता इथे क्लिक केलं की तुम्हाला त्यांनी प्रॉपर नेम दिलेला आहे बार चार्ट. मग बारमध्ये क्लिक करा. ठीक आहे, आता बारमध्ये क्लिक केलं की बाय डिफॉल्ट जो काय सिलेक्टेड आहे तसाच ठेवायचा आणि ओके बटनावरती क्लिक करायचं, बरोबर आहे. बारमध्ये क्लिक करा आणि क्लिक ऑन ओके. आलं लक्षात कसं चेंज केलेलं आहे, परत दाखवते बघा. सिलेक्ट चार्ट, चार्ट सिलेक्ट केला तरच तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस किंवा एडिटिंग करता येणार आहे. डिझाईन टॅब, देन चेंज चार्ट टाईप. आता आपण मगाशी पायला बार केला होता, आता बार आहे त्याला मी पाय सिलेक्ट करते आणि ओके करते.
बरोबर आहे, इथे बरेचसे आहेत बघा चार्ट. एक्झामला काय असतं, एकदा दाखवते रिपीट, एक्झामला तुम्हाला अशी स्क्रीन दिसते. आता अशी स्क्रीन दिसली की मुलं दाबतात की चार्ट कुठे. तर जेव्हा जेव्हा स्क्रीन ओपन होणार आहे त्याच्यावरती जे काही टॅब्स आहेत ते बघायचे. ऑल ऑल चार्ट्समध्ये या, परत बार सिलेक्ट करा आणि ओके बटनाचं लिहू. म्हणजे एवढा क्वेश्चन तुमचा केला की कम्प्लीट झालेला आहे आणि बारीक तुम्हाला सबमिट करता येतो. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये यायचं आहे. सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मध्ये आहेत. क्वेश्चन नंबर 279 काय म्हटलंय बघा. सु शो लिचन एलिमेंट्स ऍट द बॉटम, बरोबर आहे. आता याच्यामध्ये जे काही लिजंड्स आहेत किंवा आपण जेव्हा चार्ट क्रिएट करतो जे काही कॉलम्स असतात त्याचं हेडिंग असतात त्याची नावं चार्टमध्ये दिसतात त्याला आपण सूची म्हणतो. मराठीमध्ये शब्द आहे सूची. तर या ठिकाणी लिजंड तुम्हाला ऍड करायचे आहेत लाईक अ बॉटम. सेम फाईन मध्ये येते मी. आता इथे बघा लिजंड कुठे ऍड आहे, स्क्रीनकडे बघा. ऑन द टॉप, बरोबर आहे. लोन अमाऊंट, लोन इंटरेस्ट पेबल, हे दोन काय कॉलम असतील ज्याचा चार्ट क्रिएट केलेला आहे ते सध्या तुम्हाला टॉपला दिसतात. ते कुठे पाहिजे तुम्हाला, लाईक अ बॉटमला. म्हणजे हे जे काही तुम्हाला सूची असेल वेगवेगळ्या कलरमध्ये ती तुम्हाला चेंज करायची आहे. कधी लेफ्टमध्ये या, कधी राईटमध्ये या, कधी बॉटममध्ये. मग पुन्हा सेम सिलेक्ट चार्ट, क्लिक ऑन डिझाईन टॅब. डिझाईन टॅबमध्ये आलात की पहिला ऑप्शन आहे बघा ऍड चार्ट एलिमेंट्स. जर तुम्हाला लिजंड चेंज करायचा असेल तर यायचं आहे डिझाईनमध्ये, सिलेक्ट चार्ट, डिझाईन टॅब, ऍड चार्ट एलिमेंट्समध्ये क्लिक ऑन लिजंड. आता इथे गेलं की तुम्हाला ऑप्शन्स आहेत राईट आहे, टॉप आहे, लेफ्ट आहे, बॉटम. जे क्वेश्चनमध्ये असेल ते तुम्हाला प्रॉपर क्लिक करायचं आहे. सध्या आपलं बॉटम आहे म्हणून मी बॉटम ऑप्शनचा यूज करते. आता स्क्रीनकडे बघा. लोन अमाऊंट आणि टोटल इंटरेस्ट हे तुम्हाला चार्टच्या खाली दिसत आहे. सर तुम्हाला राईटला पाहिजे असेल तिथेच या, क्लिक ऑन लिजंड, देन क्लिक ऑन राईट. आता राईटला तेच तुम्हाला टॉपला, लेफ्टला पाहिजे असेल क्लिक ऑन लेफ्ट, तेच टॉपला पाहिजे असेल टॉप, तेच बॉटमला पाहिजे असेल बॉटम, किंवा काढूनच टाकायचं असेल तर नन, बरोबर आहे. म्हणजे हे जे ऑप्शन्स आहेत की तुम्हाला कुठे ऍड करायचं आहे किंवा लिजंड कुठे ठेवायचे टॉपला बॉटमला, सध्या आपल्या क्वेश्चन प्रमाणे सिलेक्ट मी करत आहे बॉटम, बरोबर आहे. समजता सगळ्यांना क्वेश्चन. चार्ट बॉक्समध्ये या. एक्सेलचे क्वेश्चन मी दाखवते चार्ट रिलेटेड. सगळ्यांना समजतात का रिप्लाय? ठीक आहे. दर्शना म्हणते, प्रणव यस म्हणत आहे, बाकीचे स्टुडंट कुठे आहेत अजून? कोमल वगैरे, बाकीचे स्टुडंट कुठे गेले? रिप्लाय द्या. चार्टच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन मी सांगत आहे तुम्हाला समजत आहेत ना? ठीक आहे. पार्थ यस म्हणतोय, कोमल सुद्धा आले, ठीक आहे, हरकत नाही. पुढे येऊया आपण. आता आपण तीन क्वेश्चन बघितले. फर्स्ट वन चेंज चार्ट, बरोबर आहे. नंतर आपण बघितलं चेंज स्टाईल, नंतर आपण बघितलं चेंज लिजंड, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुमच्याकडे चार्ट असेल तर तुम्हाला कोणते कोणते क्वेश्चन येणार आहेत. फर्स्ट वन आपण बघितलं हाऊ टू चेंज स्टाईल, हाऊ टू चेंज चार्ट आणि हाऊ टू चेंज लिजंड. सेम आहेत, नवीन असेल तर आपण करायचे तेच क्वेश्चन्स आहेत सगळे. कंटिन्यू. आता अजून एक आहे लाईक अ मूव चार्ट. नोट डाऊन करा, मी क्वेश्चन तोपर्यंत बघते याच्यामध्ये आहे का. मूव म्हणजेच काय? एखादा चार्ट एखाद्या शीटमधून सेकंड शीटवर तुम्हाला मूव करायचं आहे. क्वेश्चन नंबर लिहा 288 आणि क्वेश्चन रीड करा. तीच फाईल आहे लोन कॅल्क्युलेटर 2013. काय करायचं आहे? यूज चार्ट टूल्स टू मूव द इन्सर्टेड चार्ट. म्हणजे तुमच्याकडे कार लोनमध्ये जो काय चार्ट आहे तो तुम्हाला होम लोन या शीटमध्ये मूव करायचं आहे. आपण मूव करताना नेहमी काय करतो, फाईल असेल तेव्हा कटपेस, इथे कटपेस करायचं नाही. प्रॉपर तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे मूव चार्टचा यूज करायचा. बघा आता मी येते त्याच फाईलमध्ये. आता आपल्याकडे दोन फाईल आहेत तर चेक करा. इथे बघा कार लोन आहे ज्याच्यामध्ये हा चार्ट आहे, बरोबर आहे. तो तुम्हाला कुठे पाठवायचा आहे? होम लोनमध्ये. ही पूर्ण एम्प्टी आहे, ज्याच्यामध्ये काही रेकॉर्ड्स किंवा डेटा
नाही मग यायचं आहे कार्ड लोन मध्ये परत नेहमीप्रमाणे सिलेक्ट चार्ट, चार्ट सिलेक्ट करायचा आहे, परत यायचं आहे सेम डिझाईन मध्ये. लास्ट ऑप्शन आहे बघा मूव्ह चार्ट, जसं सगळ्यांना स्क्रीनवरती इथे मी क्लिक केलं की त्यांनी म्हटलेलं आहे त्यांना हा जो चार्ट आहे पाहिजे होम लोन मध्ये. मग लिस्ट मध्ये या, होम लोन सिलेक्ट करा आणि ओके बटनाचा यूज करा. आले लक्षात? इथे बघा तुम्हाला चार्ट बघायला दिसेल, फाईलचं नाव आहे. इथून चार्ट कार लोन मधून तो निघून गेला, होम लोन मध्ये तुम्हाला दिसत आहे. इथे रिपीट करू आपण. आता आपल्याकडे चार्ट आहे होम लोन मध्ये. अजून एक मी शीट नवीन घेते, ठीक आहे. सिलेक्ट करायचा चार्ट डिझाईन मध्ये, मूव्ह चार्ट मध्ये. आता तुम्हाला या ठिकाणी शीट वन आहे बघा नाव, सिलेक्ट करायचं आणि ओके बटनाचा यूज करायचा. बरोबर आहे? म्हणजे होम लोन मधून आपण चार्ट मूव्ह केलेला आहे शीट वन मध्ये. आता शीट वन मधून पुन्हा आपण मूव्ह करूया होम लोन मध्ये, सिलेक्ट फाईल नेम होम लोन, देन ओके. बरोबर आहे? आलं लक्षात तुमच्या? कार लोन मध्ये जो काही चार्ट होता तो होम लोन या शीट मध्ये आलेला तुम्हाला दिसेल. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, जर चार्ट एक्सेल मध्ये रेडी असेल तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला चार क्वेश्चन विचारले जातील. त्यापैकी फर्स्ट वन मी म्हटलेला आहे चेंज स्टाईल, चेंज चार्ट, देन चेंज लिजंड, देन मूव चार्ट. बरोबर आहे? सगळं समजलं सगळ्यांना बरोबर? हॅलो स्टुडंट, चार्टचे क्वेश्चन सगळ्यांना समजले का? यस आर नो? ठीक आहे, आपण चार्टचे, हा सगळ्यांनी रिप्लाय दिलेला आहे, व्हेरी गुड. आपण चार रिलेटेड जे काही क्वेश्चन बघितले ते सगळे अशा प्रकारे होते. बाकीचे क्वेश्चन सिंपल आहे. तुम्हाला एक आपण बघू आता नवीन, लाईक अजून एक आपण घेऊया लाईक क्वेश्चन इथे, लाईक हायपरलिंक. हायपरलिंक कसे ऍड करतात सगळ्यांना माहितीये. मी काही दिवसापूर्वी वरचे क्वेश्चन घेतले त्याच्यामध्ये हायपरलिंक कशी द्यायची, त्या स्टेप तुम्ही वर्ड मध्ये फॉलो केला सेम तुम्हाला एक्सेल मध्ये यूज करायचे आहेत. चला चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्या मला, मी क्वेश्चन सिलेक्ट करते तोपर्यंत. मला हवाय लाईक दिस क्वेश्चन 290. ठीक आहे, त्यांनी म्हटलेलं आहे इन द गिवन स्प्रेडशीट इन्सर्ट हायपरलिंक टू द हेडिंग टेक्स्ट. आता ही जी फाईल आहे याच्यामध्ये मॅजिक कॅफे जो काही शब्द आहे त्याला तुम्हाला हायपरलिंक द्यायची आहे मॅजिक कॅफे .com या वेबसाईटची. बरोबर आहे? हे वेबपेज तुम्हाला या टेक्स्ट बरोबर कनेक्ट करायचं आहे, म्हणजेच हायपरलिंक द्यायचे आहे. तर हायपरलिंक द्यायचे असेल तर तुम्ही ती कशी द्याल? चलो चॅट बॉक्समध्ये गिव मी आन्सर, रिप्लाय, इन्सर्ट टॅग. करेक्ट, बरोबर आहे. आधी सगळ्यात मेन सिलेक्ट टेक्स्ट, आपल्याला ज्या शब्दाला हायपरलिंक द्यायची आहे. कोणती फाईल आहे मी चेक करते, कॅफे. ओपन करते कॅफे 2013 आहे का फक्त कॅफे, एक मिनिट चेक करते मला. 2013 म्हणजे चुकीची फाईल ओपन झाली, त्याच्या खालची फाईल ओपन करायची मला. हा, तर या शब्दाला हेडिंग म्हणजे त्यांचं जिथे टायटल आहे तिथे तुम्हाला हायपरलिंक ऍड करायची आहे. ते बघा, इथे तुम्हाला मॅजिक कॅफे दिसत आहे. क्लिक सिलेक्ट सेल, एक्सेल मध्ये टेक्स्ट सिलेक्ट करायचं नाही, सिलेक्ट सेल, ते इन्सर्ट, इन्सर्ट मध्ये या, क्लिक ऑन हायपरलिंक. हायपरलिंक मध्ये तुम्हाला प्रॉपर ऍड्रेस दिलेला आहे त्यांनी, www.magic. magic.com. बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला जी काही वेबसाईट आहे तिची प्रॉपर तुम्हाला लिंक तिथे ऍड करेल. म्हणजे ऍड्रेस जर लिस्टमध्ये एक्झामला असेल तर तुम्हाला सिलेक्ट करायचे,
आता इथे ऍड्रेस नसेल तर तुम्हाला तो टाइप करायचा आहे लाइक मला पाहिजे magiccafe.com ठीक आहे. आणि कीबोर्डचं ओके बटनाचा यूज करा किंवा एंटर बटनाचा यूज करा. क्लिक ऑन ओके. हे HTTP बाय डिफॉल्ट येतं. ज्या वेबसाईटला HTTPS नसेल ती वेबसाईट सिक्युअर नाही. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा वेबसाईट यूज कराल ऍड केली तर तिला एस असं ऑप्शन दिसेल. तर सिक्युअर आहे ती तुम्हाला इझिली यूज करता येते. क्लिक ऑन ओके. जेव्हा मी ओके बटनावरती क्लिक करते काय लक्षात आलं बघा. हायपरलिंक दिली की टेक्स्ट आहे ब्ल्यू मध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि तिथे तुम्हाला ब्ल्यू कलरची अंडरलाईन दिसत आहे. हायपरलिंक आली की नाही ते तुम्हाला दिसेल किंवा माऊस कर्सर तिथे घेऊन जा तुम्हाला वेबसाईट तिथे आलेली दिसेल. दिसते सगळ्यांना बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हायपरलिंक देता येते किंवा रिमूव्ह करायची असेल तर तुम्हाला ती काढून सुद्धा टाकता येईल. नेक्स्ट एक क्वेश्चन घेऊ आपण. हॅलो स्टुडंट, सेक्शन असं समजलं तुम्हाला सगळ्यांना यस या नो करा. आज मॅडमने जे जे तुम्हाला शिकवलं आहे तो सेशन पूर्ण झालेलं आहे. ऍक्च्युली प्रश्न क्वेश्चन आन्सर करता करता थोडस मिस्टेकली बंद झालं. तुम्हाला आजचं सेशन समजलं सगळ्यांना यस या नो. ओके, उद्या आपण परत कंटिन्यू लेक्चरला लेक्चर पण करायचं आहे आणि आपल्याला प्रॅक्टिस पण करायचं. ओके समजला. आणि जर काही समजलं नसेल तर उद्या परत एकदा मॅडम ना तुमची क्वेरी काय असेल ते तुम्ही विचारा. ओके बाय.